नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं या आजच्या स्पेशल व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, सगळ्यांनी पाहिलं असेल की पेटीएममध्ये काहीतरी गडबड चालू आहे. बऱ्याच जणांचे मेसेज आले होते की पेटीएममध्ये नक्की काय करू, कुठे ॲव्हरेज करू. खूप साऱ्या गोष्टी आपण याच्यामध्ये बघूया. नक्कीच आम्हालाही वाटलं याच्यावर काही व्हिडिओ बनवावा, की बऱ्याच वेळेला एक आपण पाहतो की मांजर ज्यावेळी दूध पित असते ती डोळं झाकून दूध पित असते आणि तिला वाटतं की आपल्याला कोणच पाहत नाहीये, बरोबर. परंतु तिला माहीत नसतं याच्यामध्ये की सगळं जग तिला बघतंय, फक्त तिचे डोळे बंद आहेत. तर असंच काहीतरी आम्हाला सापडलेलं हे तुमच्यापर्यंत घेऊन आलोय. म्हणून आम्ही म्हणतोय की पेटीएममध्ये काहीतरी गडबड आहे, पेटीएममध्ये काहीतरी चाललंय, तुम्ही हे पाहिलं का? आणि तुम्हाला मी याच्यामध्ये सांगणार आहे. पुढे जाण्यापूर्वी एक छोटा व्हिडिओ दाखवतो की आम्ही ह्या गोष्टी सगळ्या याच्या आधीच ट्रॅक केल्या होत्या. काही आपला मागच्या महिन्यामध्ये 17 नोव्हेंबरला एक वेबिनार झाला होता, याच्यामध्ये मी एक व्ह्यू दिला होता, हा तुमच्यापर्यंत आणतो. तर चला आधी हा व्ह्यू पाहूया. येस, पेटीएम करो. चला पेटीएमला घेतो. जरा पेटीएमचं काय सांगा, का घेतला माहितीये का? पेटीएमवर बऱ्याच लोकांच्या पोझिशन अडकून बसलेत त्याच्यामध्ये. आणि इथे जर भयानक व्हॉल्यूम आहे सेलर्सचा, हा व्हॉल्यूम एवढा डेंजर आहे याचा अर्थ काहीतरी गडबड आहे, लक्षात ठेवा. तुम्ही जर याचा एक मी व्हिडिओ तुम्हाला आय थिंक मागे सांगितलेला होता, 450 ची लेवल मला वाटतंय, तो 450 रुपयाला आला तिथे तुम्ही घ्यायला सुरुवात करा. ओके, कारण ऍक्च्युली प्रमोटर्सने ज्यावेळी पण हा आयपीओ मधून आणला अक्षरशः लोकांच्या गळ्यात घातलायला. ओके, चांगलं म्हणजे प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये पेटीएम असतो, प्रत्येकाला वाटतं पेटीएम खूप चांगला आहे. ओके, आणि याच्यामध्ये नॉर्मली 99% लोक ट्रॅप झालेले. आता ज्यांच्याकडे पण आहे त्यांना अजून पण सांगतो, तो अजून खाली येणार आहे. 500 आसपास दिसतोय ना, 549 आसपास तो इजून इथून पण 50-100 रुपये खाली येऊ शकतो येणाऱ्या काळामध्ये टप्प्याटप्प्याने. थोडं गडबडच करू नका, त्याला लक्ष ओढून द्या. तुमच्या पोर्टफोलिओ मध्ये जर असेल तर थोडा ऍव्हरेज करा 450 लेवलला. 450 लेवल तो येणाऱ्या पुढच्या 2 ते 3 महिन्याच्या काळात दाखवायची शक्यता आहे. मित्रांनो, तुम्ही पाहिलं असेल की या व्ह्यू मध्ये आम्ही कशा प्रकारे सांगितलं होतं की येणाऱ्या काळामध्ये तो 450 पर्यंत जाईल आणि तिथून एक बाउन्स बॅक घेईल. आणि नॉर्मली मित्रांनो, तो लिटरली 440 आला, तिथून बाउन्स बॅक झाला. आणि एक गोष्ट मी याच्या आधीही सांगितली होती की पेटीएम ज्यावेळी पण 450 येईल तिथून तो बाउन्स बॅक घेईल. परंतु तो व्हिडिओ मला स्वतःचा सापडत नाहीये. तुम्हाला जर तो सापडला तर सांगा, आपल्या चॅनलवरच आहे, जेणेकरून आपल्यालाही कॉन्फिडन्स येईल की आपण ह्या गोष्टी आधीच ट्रेस करू शकतो. व्हिडिओला सुरुवात करतोय मी. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण ह्या अशा अपडेट्स, अशी माहिती तुमच्यापर्यंत तात्काळ मिळेल, कारण तुम्हाला बेल आयकनला प्रेस करायचंय. मित्रांनो, आपण पाहूया पेटीएम विषयी. पेटीएमच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आधी आपण थोडं पेटीएम विषयी बघूया. पेटीएम काय आहे? तर पेटीएम, मला वाटत नाही अशी कुठली व्यक्ती असेल की जिला पेटीएम विषयी माहिती नाहीये, कारण ह्या कंपनीच्या ऍप्लिकेशनच्या पॉप्युलॅरिटीमुळेच लोकांनी आयपीओ घेतले होते आणि बिचारे अडकून बसलेत. तर थोडक्यात ते का अडकून बसले, ते ज्यावेळी अडकून बसले होते त्यांच्या थोडे आयपीओचे आपण इथे कंडिशन बघूया. नोव्हेंबर 8 ते नोव्हेंबर 10, 2021 आयपीओंचा लॉन्च झाला होता, आपल्यासाठी ओपन होता आणि त्याच्यानंतर तो लिस्ट झाला होता मार्केटमध्ये, बरोबर. महत्वाची गोष्ट काय होती तर 2080 ते 2150 या लेवलला त्यांनी बिडिंग ओपन केलं होतं आणि लोकांनी मोस्टली ते खूप घेतला. परंतु अगदी 1 रुपया पर शेअर त्याची फेस व्हॅल्यू होती आणि त्यावेळी आम्ही खूप जणांना सांगितलं होतं याच्या भानगडीत सध्या पडू नका. खूप सारे डिटेल आहे, आपल्याला याच्यामध्ये जायचं नाही आहे. परंतु आता हे काय झालं याच्यामध्ये, याचा काय लॉस झाला हे कळेल. जवळपास 1 वर्ष होऊन गेलेलं आहे आता आणि याच्यामध्ये आम्हाला जे काही गोष्टी सापडल्यात याची आपण चर्चा करणार आहोत. तर पहिली गोष्ट तुम्हाला दाखवायचं होतं की 2150 ची प्राईस होती कंपनीनं ज्यावेळी त्याला मार्केटमध्ये लिस्ट केला होता त्यावेळेला. आता याच्यानंतर पहिली गोष्ट, कंपनीने आयपीओ का आणला होता ज्यावेळी आणला होता, तर त्याच्यामध्ये पहिली गोष्ट काय होती, ग्रोविंग अँड स्ट्रेंथनिंग द पेटीएम इकोसिस्टम. म्हणजे इकोसिस्टम त्यांची जी आहे सगळी बिझनेसची, ती पूर्णपणे त्यांना डेव्हलप करायची होती. त्याच्यानंतर इन्व्हेस्टिंग इन न्यू बिझनेस, त्यांचे काही छोटे मोठे त्यांनी जे काय प्लॅटफॉर्म्स ओपन केले होते त्याच्यामध्ये त्यांना एक इन्व्हेस्टमेंट करायची होती, बरोबर. काही स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप करायच्या होत्या, काही छोटे मोठे ब्रँड्स अक्वाइज करून घ्यायचे होते त्यांना, यासाठी सगळं केलं होतं. आणि जनरल कॉर्पोरेट पर्पजेस, म्हणजे काही लोन वगैरे असतील ते क्लिअर करायचे होते, प्रमोटर्सला स्वतःचे स्टेक्स लूज करायचे होते, असे खूप साऱ्या गोष्टी याच्यामध्ये येतात. हा थोडक्यात त्याच्यामध्ये एक उद्देश होता यांचा, हा आयपीओ आणण्यामागे. ओके, आता याच्यानंतर ना काय, तर यांचा उद्देश तर पूर्ण झाला, परंतु आपल्यासारख्यांचं काय झालं, उद्देश पूर्ण नाही झाला, आपण लोक अडकून बसलो याच्यामध्ये. मग हे का बसलोय, तर पहिली गोष्ट बघा की मी थोडं याच्यामध्ये टेक्निकल्स दाखवतो. पहिली गोष्ट लिहून घ्या याच्यामध्ये टेक्निकल व्ह्यू काय, आम्हाला काय वाटतं याच्यामध्ये टेक्निकली. तर पहिली गोष्ट, हा त्याचा एक डेली चार्ट आम्ही काढला होता, बरोबर. आणि ज्या दिवशी ओपन झाला त्या दिवसापासून बिचारा कन्सिस्टंट खालच्या दिशेने. ओके,
प्रत्येक वेबिनार मध्ये मी हेच सांगायचं की तो 450 पर्यंत येईल. काय येईल ह्याचं पण उत्तर मी तुम्हाला थोडक्यात देण्याचा इथे 100% प्रयत्न करेल. इथून तो कंटिन्यू खाली आला, थोडा कन्सॉलिडेट झाला होता. ओके, आणि आय थिंक ही वेळ दिसते इथे बघा गॅप डाऊन झाला, पुन्हा आला. त्यावेळी नॉर्मली तो 600 लेवलला होता आणि त्याचवेळी कोणीतरी विचारलं की अजून काय करू, बिचारे आपले लोक अडकून बसले त्याच्यामध्ये. त्यावेळी सांगितलं होतं की 450 आला की ऍव्हरेज करा. महत्वाची गोष्ट, ह्या व्हिडिओमध्ये कुठलाही खरेदी विक्रीचा सल्ला मी देत नाहीये, फक्त तुमचे डोळे उघडायचं काम करतोय. एक माझा व्ह्यू तुमच्यापर्यंत आणायचं याच्यामध्ये काम करतोय आपण. तर इथून तो पुन्हा पडला आणि वर जायचा प्रयत्न करतोय. हा झाला डेली व्ह्यू. याच्यानंतर आम्ही याची मंथली कॅन्डल्सवर पण चेक केलाय. मंथलीमध्ये पण बघा, जसा ओपन झाला तसा कंटिन्यू तो डाऊन ट्रेंड मध्ये होता. मागील काही 4-5 महिन्यापासून थोडा कन्सॉलिडेट होत होता. ओके, ही एक महत्वाची गोष्ट याच्यामध्ये. तुम्हाला माहिती आहे का याच्यामध्ये काहीतरी गडबड आहे FIC ही व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगणार आहे. हे तुम्हाला बघायचं आहे याच्यामध्ये. ओके, त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा, कारण ती गडबड तुम्हाला इथे सापडून जाईल. याच्यानंतर आपण हा बघूया जो व्ह्यू आपण काढला होता विकलीमध्ये. विकलीमध्ये पण सेम कंडिशन आहे, परंतु मागच्या 2 आठवड्यापूर्वी त्याने म्हणजे डिसेंबरच्या पहिल्या वीकमध्ये थोडा रिव्हर्सल दाखवला येते. बरोबर, इथे तो मारुबोजू नावाची कॅन्डल बनवतोय, याचा अर्थ त्याच्यामध्ये थोडं जोरदार बाईंग आपल्या साईडून होतं. ही पहिली गोष्ट. आता इथे येतो मी थोडा. ओके, याच्यामध्ये बघा, थोडा झूम केलेला आहे मी याच्यामध्ये. झूम केल्यावर तुम्हाला इथे अशी गोष्ट दिसेल की महत्वाची गोष्ट बघा, तो राऊंडिंग टॉपिक बनवला, इथून खाली आला आणि इथे आलेला आहे. बरोबर, आता बरेच जण म्हणताय 440 बघा आपल्या ऍक्च्युली. जसं मी तुम्ही सुरुवातीला पाहिलं असेल व्हिडिओमध्ये की मी 450 बोललेलो, 440 आला, 5,000 रुपये ठीक आहे, परंतु एक्झॅक्ट तिथूनच त्याने बाउन्स बॅक घेतलाय. अजून बरेच लोक मला विचारतायत काय करू पेटीएमला, तर मला असं वाटतं तो पुन्हा एकदा 440 लेवल टच करेल. जरी बायबॅक आला काही आला याच्याला भुरळायचं नाही आपल्याला. ओके, 440 पर्यंत मला वाटतोय त्याच्यामध्ये एक अजून रॅली दाखवू शकतो. ही झाली पहिली गोष्ट. याच्यानंतर दुसरी गोष्ट का, तर इथे थोडं सेलिंग प्रेशर लोकांनी ते ट्रॅप करतात, लक्षात ठेवा. ओके, तुम्ही ट्रॅप व्हायचं नाही. आता ज्यांच्याकडे ऑलरेडी आहे त्यांच्यासाठी मी तिथे काही गोष्टी सांगेन. आता आम्हाला ऑब्झर्व काय झालं ते बघा. आता मेन मुद्द्याकडे येतो मी. आम्ही ज्यावेळी पण ह्या गोष्टी ऑब्झर्व करत होतो, स्टडी करत होतो, तर आम्हाला काही बल्क डील्स याच्यामध्ये सापडून आल्या की जी नॉर्मली बघायला गेलं 17 नोव्हेंबरमध्ये होते. काय असतं की नोव्हेंबर जवळपास 9 महिन्यानंतर ना त्याच्यामध्ये ज्यांनी पण अनलिस्टेड असताना तो शेअर्स घेतला होता ती लोकं त्याच्यातून बाहेर पडायला सुरुवात झाली. बरोबर, बोपास सिक्युरिटीज आहे, मॉर्गन स्टॅनली आहे आणि सोसायटी ऑफ जनरली ओडीची कंपनी आहे याच्यामध्ये. तर यांच्यामध्ये आम्हाला मोठे मोठे डील्स सापडले याच्यामध्ये, भयानक मोठ्या क्वांटिटी त्याच्यामध्ये. ही एक पहिल्या बल्क डील्स होते याच्यामध्ये. आणि आणखीन महत्वाची गोष्ट काय झाली याच्यामध्ये, तर सगळ्यात ड्रॅस्टिकल चेंज आम्हाला जो याच्यामध्ये सापडला तो बघा, डिसेंबर 2021 FIs फक्त 9.36% होतं, मार्चमध्ये 4.42% होतं, जूनमध्ये 5.45%, सप्टेंबरमध्ये 77.26% हे FIsवाले वाढलेले आहेत. आणि गेलं कोण, तर जिथं आपलं पब्लिक सेक्टर होतं, तुमच्या आमच्यासारखं पब्लिक काही मोठे इन्स्टिट्यूट पण होते त्याच्यामध्ये. तर हे आधी 89% होते, त्याच्यानंतर 94 झाले, त्यानंतर 93 झाले आणि आता अक्षरशः 21% झालेत. म्हणजे काय, तर सगळा इकडचा माल बरोबर कुठे फिरलाय, म्हणजे हा माल इथून इकडून सगळे इकडे गेलेले FIsवाल्यांकडे, म्हणजे पब्लिकचं सगळ्यांनी घेतलेलं आहे. म्हणजेच काय, तर ह्या पब्लिकमध्ये यांचे पण आधी काही कंपन्या होत्या, परंतु होतंय काय, आपण वरच्या लेवलला बाहेर पडलो इथे आणि ह्या खालच्या लेवलला याच्यामध्ये काहीतरी आता गडबड सुरू झाली आहे. बरोबर, आणि त्यातच बायबॅक पण आणलाय कंपनीने. हे बायबॅकचं गणित काय आहे हे पण तुम्हाला याच्यामध्ये सांगणार आहे. हे समजून घेतलं कशाप्रकारे चेंज झालं याच्यामध्ये डेटा जो झालाय तो. पहिली गोष्ट याच्यामध्ये पण बघा, काही पाय चार्ट्स पण मी तुम्हाला दाखवतो. 93.40% हे पब्लिक होतं आधी. बरोबर, त्याच्यानंतर DI डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, म्हणजे भारतीय वित्त संस्था, जसं म्युच्युअल फंड असतील, इन्शुरन्स कंपन्या, हे आधी 1.15% होते आणि FIs फक्त 5.45% होते. आत्ताची जर कंडिशन आपण याच्यामध्ये बघितली तर आताच्या कंडिशनला FIsवाले 77% झाले त्याच्यामध्ये. ओके, त्याच्यानंतर DI जी आहे ते 1.33 ते ॲज इट इज आहेत आणि पब्लिकचा हिस्सेदारी थोडी कमी झाली आहे. कारण याच्यामध्ये टोटल पब्लिक पण होतंच, त्याच्याबरोबर काही त्यांच्या कंपन्या पण होत्या, परंतु पब्लिकनं भरपूर माल विकला यांनी ते उचललं. आणि मी तुम्हाला आधी पण म्हणलेलो पेटीएम 450 आला की तो बायबॅकला सुरुवात करेल, कारण 21 विकून तो मोकळा झालाय, त्याच्या खिशीतलं काही गेलंच नाहीये ना. आता त्याला स्वस्तात त्याचे शेअर्स मिळत आहेत. बरोबर, आणि ते इथून उचलायचा प्रयत्न करत आहेत. म्हणजे लोकांना वाटते वर जाईल का,
हे पण मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. बरोबर, हा डेटा समजून घ्या, खूप इंटरेस्टिंग डेटा आहे. याच्यामध्ये महत्वाची गोष्ट आहे की हे एफ आयस कोण कोण आहेत. जसं मी आधी सांगितलं 9.36, 4.46, 5.0 डायरेक्ट 77% गेलेत आणि हे कन्सिस्टंट इन्क्रीज होत गेले होते. तर एन्टफिने, एसबीएफ इंडिया होल्डिंग, सेप मॉरिशियसची जी कंपनी आहे ती याच्यामध्ये, अलिबाबा आहे की जो त्यांचा ऑलरेडी पण इन्व्हेस्टर होता, ओके, हे पण शिफ्ट झाले त्याच्यामध्ये. सेप पार्टनर्स आहेत बीएच इंटरनॅशनल आणि कॅनडा पेन्शन फंड. असे मेन मेन कंपन्याज आहेत की ज्यांनी त्यांचं होल्डिंग्स हे आता वाढवलेलं आहे याच्यामध्ये. ओके, याच्यामध्ये भरपूर हिस्सेदारी पब्लिककडून पण त्यांच्यामध्ये आलेली आहे. ऑलरेडी त्यांच्याकडे पण आधी काही होती. ओके, कारण एफ आयस कधी येतं तर शॉर्ट टर्मसाठी येत नाही कुठल्याही स्टॉकमध्ये. तर त्यांचा रिदम हा मोस्टली लॉंग टर्म आणि प्रॉफिट घेऊन जाण्यासारख्या कंडिशनमध्ये असतो. ही झाली पहिली गोष्ट याच्यामध्ये. याच्यानंतर आता थोडं प्रॉफिटेबिलिटीकडे जाऊ, कंपनीच्या फंडामेंटल्सकडे जाऊ, म्हणजे ज्यांना होल्ड करायचं आहे यांच्यासाठी काय. बरोबर मित्रांनो, तर एक कंडिशन इथे ऑब्झर्व केली आम्ही की कसल्या कंडिशन्स आहेत. तर कंपनीचा सेल्स बघा, सेल्स नॉर्मली वाढलाय, ही चांगली गोष्ट आहे. त्या मनाने एक्सपेन्सेस पण कंपनीचे वाढलेले आहेत. ओके, एक्सपेन्सेस पण वाढलेले आहेत. याच्यामध्ये महत्वाची गोष्ट आहे ते ऑपरेटिंग प्रॉफिट, जी कंपनी प्रॉफिट कमवली आहे. तर याच्यामध्ये बघा की नेट प्रॉफिट जर तुम्हाला इथे दिसत असेल तर 372,1500 मायनस मायनस मध्ये आत्ताचा 2758 कोटी मायनस मध्ये दाखवते. कारण ही एक चांगली गोष्ट नाहीये, कंपनी अजून पण प्रॉपर प्रॉफिटमध्ये येत नाहीये. ओके, ही महत्वाची गोष्ट आहे याच्यामध्ये, जे लॉंग टर्मसाठी विचार करतायत त्यांच्यासाठी. आणि त्यात कंपनीने आता बायबॅक आणलेला आहे. बरोबर, मग आपल्याला ऍक्च्युअल करायचंय का याच्यामध्ये हे बघूया. आता हे बायबॅकचं थोडक्यामध्ये थोडं एक्सप्लेन करतो. बायबॅकमध्ये जर तुम्ही इथे बघितलं तर कंपनीज बोर्ड अप्रूव्हल 850 याच्यामध्ये बायबॅक प्लॅन आहे. ऍप्लिकल बायबॅक टॅक्सेस म्हणजे विथ टॅक्सेस वगैरे धरून कंपनी जवळपास 1,048 कोटीचे अमाऊंटचं मार्केटमधून शेअर्स उचलणार आहेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, प्राइस अप टू 810 per share देणार आहेत. आत्ताच्या कंडिशनला आय थिंक तो 600 रेंजमध्ये काहीतरी आहे. ओके, 450 ते 600 रेंजमध्ये आहे तो. म्हणजे काय तर ऍक्च्युअली तुम्हाला ते याच्यापेक्षा प्रीमियम देत आहेत वर. लोकांना वाटतं अरे चांगली गोष्ट आहे, परंतु ऑलरेडी ती 2100 बाहेर पडली, त्याचा पण विचार करायच्या मध्ये. ते 600 रुपये म्हणजे नथिंग आहे त्यांच्यासाठी आत्ताच्या कंडिशनला. ओके, ऑलरेडी खूप सारा त्याला पडलेला आहे परफॉर्मन्समुळे त्याच्यामध्ये. ओके, हायर दॅन 650 per share म्हणजे आत्ताची जी प्राईज आहे त्याच्यापेक्षा. ओके, याच्यानंतर कंपनी विल बायबॅक शेअर्स इन ओपन मार्केट. सगळ्यात मेन मुद्दा ओपन मार्केट म्हणजे काय, जास्त कोण विकणार आहे हो? तुमच्या माझ्यासारखा रिटेल इन्व्हेस्टर अजून बाहेर पडेल का? तो म्हणे अरे 2100 अडकून बसलोय, 650 ते 800 मिळतात, काय झालं. परंतु कंपनीचं लॉंग व्हिजन वेगळा आहे. ओके, तुम्ही जर लॉंग टर्मचा विचार करताय तर इथे आत्ता पुन्हा ज्यावेळी पण तो 450 ते 500 रेंजमध्ये येईल, इथे थोडी क्वांटिटी ॲव्हरेज करायला मला योग्य वाटती. कारण एफ आयस घुसतंय मोठ्या प्रमाणात, म्हणजे याच्यामध्ये ते पुढच्या 1-1.5 वर्षामध्ये त्याला जोरदार पळवतील किंवा तो स्टॉक पळू शकतो. ही लक्षात ठेवा गोष्ट याच्यामध्ये. ओके, याच्यानंतर मॅक्झिमम बायबॅक शेअर्स वुड बी हे अमाऊंट आहे त्याच्यामध्ये किती असेल, विच ट्रान्सलेट्स टू 1.62% जे टोटल शेअर्स आहेत त्याचे, त्याच्या 1.62% कंपनी घेतीये. आणि एक स्मार्ट प्लॅन असतो, लक्षात ठेवा. काय असतं बायबॅक म्हणजे, की तुम्हीच तुमची शेअर्स परत घेताय. तुम्ही लोकांना विकले 2100 रुपयाने. बरोबर, आता तिथून तो शेअर खाली आला, त्यांचं काही नुकसान झालं का? व्हॅल्युएशन कंपनीचं डाऊन झालं, ही एकच निगेटिव्ह गोष्ट आहे. परंतु त्यांनी ऑलरेडी लोकांकडून पैसे घेतले, अडकलं तुमच्या माझ्यासारखी गोष्ट. आता तो 450 लो दाखवला, इथून परत 650 आला आणि आता गाजर दाखवतायत की 800 रुपयाला आम्ही तुमच्याकडून परत घेतोय. मित्रांनो, ऑलरेडी 2100 आम्ही घेतलाय. बरोबर, आणि याच्यामधून आपण अडकलोय. तर फक्त तुम्ही लॉंग व्हिजनसाठी थांबणार असाल तर तुम्हाला ही फायदेशीर रॅली ठरेल. ओके, हे झालं याच्यामध्ये बायबॅकचं प्लॅन. डेडलाईन ऑफ सप्टेंबर क्वार्टर. ओके, डेडलाईन आपल्याला सप्टेंबरची क्वार्टर इथे कम्प्लीट करायची 2023-24 पर्यंत, म्हणजे ते फायनान्शियल इयर आहे त्याच्यासाठी. आता याच्यामध्ये फायनल येतो मी कन्क्लुजनकडे. महत्वाची गोष्ट समजलं, काय काय गोष्टी दाखवल्या. मला दाखवायचं होतं टेक्निकल, मला दाखवायचं ते त्यांचं फंडामेंटल, मला दाखवायचं तो डेटा जो एफ आयचा चेंज होतो याच्यामध्ये. ओके, म्हणजे एफ आय जे बदललेत ते काही पब्लिक सेक्टर टू इकडे फिरलेले आहेत, काही ऑलरेडी त्याच कंपन्या होत्या त्यांनी अजून त्यांचं ट्रान्सफॉर्म करून घेतलेलं आहे. अशा कंडिशन आहेत. मला काय वाटतं, मला असं वाटतं जर तुम्ही लॉंगचा विचार करताय, जर तुमच्याकडे ऑलरेडी आहेत आणि तुम्ही घेऊन थांबलाय, मोठ्या प्रमाणात लॉस दिसतोय, तर तो अजून खाली येणार. लोकांना वाटेल बायबॅक आहे म्हणजे लोक तुटून पडतील, पण फंडामेंटली वीक आहे, जास्त त्याला फोर्स राहणार नाही. 400 ते 500 रेंजमध्ये त्याला थोडा ॲव्हरेज करा. ओके, आणि सोडून द्या. म्हणजे काय तर पुढचे 1 वर्ष तुम्हाला कमीत कमी वाट पाहावी लागेल. तो 800 ते 900 पर्यंत एक जोरदार रॅली दाखवू शकतो.
येणाऱ्या मध्यस्थी काळापर्यंत एकदम 2100 येऊ शकत नाही, तेवढा फंडामेंटली नाही हे एफ आय वाले जे दिसतंय तिकडं, ते 1000-1200 गेला की परत बाहेर पडायला सुरुवात करतील. लक्ष ठेवा, कारण ज्यावेळी पण एखादा आयपीओ मार्केटमध्ये येतो तर अनलिस्टेड असतो ना त्याच्या आधी. तर मी जर अनलिस्टेड शेअर्स घेतला तर तो लिस्ट झाल्यानंतर ना 6 ते 9 महिन्यानंतर ना मला तो विकावा लागतो. त्यामुळे ही लोक सगळी बाहेर पडली याच्यामध्ये. पब्लिक पण याच्यामध्ये ऑलरेडी बाहेर पडत होतं प्रत्येक राऊंडला, कारण आपण किती दिवस होल्ड करणार लॉस त्याच्यामध्ये, बरोबर. म्हणजे काय तर याचा हे फायदा उठवून घेतात, स्वतः एंट्र्या मारतात त्याच्यामध्ये. तुम्हाला जर एक शॉर्ट रॅली पकडायची असेल तर तुम्हाला ज्यावेळी तो 450 येईल तिथून तुम्हाला वर 300 रुपयाची रॅली तो आरामात दाखवेल. खूप मोठी मला याच्यामध्ये वाटत नाही. जी लोक ॲव्हरेज करतील, तुमचं ॲव्हरेज ऑटोमॅटिक जर 900-1000 आसपास गेल्यावर होईल तिथून तो बाहेर पडा. 2100ची अमाऊंट इतक्या इझी पुढच्या 1.5 वर्षाच्या आत तरी दिसेल असं आत्ता वाटत नाही, कारण याच्यामध्ये फंडामेंटल्स अजूनही वीक आहेत कंपनीचे. कॉम्पिटिशन खूप स्ट्रॉंग आहे, बरोबर. आणि मला तुम्हाला तो व्हिडिओ दाखवायचा आहे की मी कुठेतरी बोलून गेलो होतो की बायबॅक कंपनी आणेल, आता तो मला व्हिडिओ सापडत नाहीये. ओके, जो सापडला तो सुरुवातीला मी दाखवला. ओके, तर मित्रांनो अशा प्रकारेच तुम्हाला अजून कुठल्या स्टॉकचं वाटतंय की हे करायचंय की अनालिसिस करायचंय काय करायचंय आम्हालाही सांगा, आम्ही कुठल्या स्टॉकमध्ये ट्रॅप झालोय, ज्या स्टॉकचं नाव मोठ्या प्रमाणात येईल त्या स्टॉकवर मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवेल, कारण तुम्हाला अशा इनसाईड गोष्टी समजल्या जातील. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये तुम्हाला सांगायचंय, कारण मला मोटिवेशन येतं तुमच्या कमेंट बघून. आणि आता ज्यांना स्टॉक मार्केट इन डेप्थमध्ये शिकायचंय त्यांनी आमचा नंबर जो आहे 88-280-90-90 याला संपर्क साधा, आमच्या टीमशी चर्चा करा, तुमच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं हलकी होतील. ओके, थांबतो इथे मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तत्पूर्वी व्हिडिओ आवडला तर लाईक करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.